हां वर्णी लागली त्याच्यामुळे अतिशय समाधानी आहोत आम्ही, आनंदी आहोत आणि मग परत एकदा सेवेची संधी मिळाली. साहेब तशी सेवा मंत्री नसतानासुद्धा सेवा करतच होते, शेतकऱ्याची व गरीबाचे जिथं कुठं अडचण येईल तिथं ते सगळीकडे उभा राहत होते. त्यांनी कालच्या कोविड सेंटरमध्ये सगळीकडं लसी पुरवणं हे करणं, मोफत सगळी औषधं पुरवणं हे काम ते करतच होते. आता संधी मिळाली, आता ह्या संधीचं अजून ते चांगलं सोनं करतील अशी आम्हाला आशा आहे आणि आम्ही शिंदे सरकारचं अभिनंदन करतो. आमच्या अपेक्षा साहेब जनतेची चांगली सेवा करते आणि ते करणारच आहे ती, त्याच्यामुळे वेगळ्या अपेक्षा काहीच नाही. फक्त आता संधी मिळाल्यामुळे ह्याच्या आता जे करत होते 2.5 वर्ष जी सेवा केली त्याच्यापेक्षा जास्त करतील आता. मागच्या सरकार काळामध्ये अन्याय झाला होता असं वाटतं तुम्हाला? ते आता त्या गोष्टीने न बोललेल्या बरं, न्याय अन्याय आपण आता परमेश्वरानं संधी दिली त्या संधीचं कसं सोनं करायचं ते बघतील. ते न्याय दिला होय, त्यांच्या कामाचा न्याय मिळाला त्यांना. आता तर खूप आनंद झाला आहे आणि माननीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचे खूप आभारी आहोत आम्ही. साहेबांना संधी दिली त्यांनी चांगली आणि त्या संधीचं साहेब नक्कीच सोनं करतील. अपेक्षित होतं सगळं तुम्हाला? अपेक्षित होतं ना, अपेक्षित होतं. त्यांचं कामच तसं आहे ना, त्याच्यामुळे अपेक्षित होत असते.